हॅलो एवरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। सो गाईज, काल तुमच्या सर्वांची आन्सर की रिलीज झाली होती आणि आय होप मी आत्तापर्यंत तुमची सर्वांची आन्सर की ती चेक केलेली असेल। जर अजूनही तुम्ही आन्सर की चेक केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या, कारण की बघा, काल भरपूर मुलांना आन्सर की डाउनलोड करणारा प्रॉब्लेम येत होता। तर आत्तापर्यंत तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झालेला असेल, कारण की काल रात्रीपर्यंत सीईडी सेलने त्यांचे सर्व्हर परफेक्टली अपडेट केलेले होते, म्हणजे PCM आणि PCBचे पोर्टल जे आहे ते परफेक्टली चाललं होतं। सो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करतो आहे। जर तुम्ही अजूनही तुमची आन्सर की चेक नसेल केली, सो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची आन्सर की ती चेक करू शकता। तर आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे बोनस मार्क्स। आता तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की दादा, हे बोनस मार्क कसले, आणि जर बोनस मार्क्स मिळत असतील तर आपण हे बोनस मार्क कसे मिळवता येतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्हाला हे बोनस मार्क कसे मिळवता येतील। तर ही व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली शेवटपर्यंत नक्की बघायची आहे, आणि जर तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर तुम्ही लाईक करून घ्या, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नाही करा, कारण की असेच मी तुम्हाला हेल्पफुल व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतो। सो चला हे व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले तुम्हाला हे बोनस मार्क कसले मिळणार, आता बघा, जर तुम्ही तुमची आन्सर की परफेक्टली ॲनालाइज केली असेल तर त्याच्यामध्ये भरपूर सारे इनकनेक्ट क्वेश्चन असतील, काय काय क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस असतील, किंवा काय काय क्वेश्चनचे ऑप्शन आहे ते चुकलेले असतील, सो त्याचे तुम्हाला बोनस मार्क मिळणार आहेत। इकडे मी तुम्हाला तेच दिलं आहे। सर्वात पहिले आहे इनकरेक्ट क्वेश्चन। जर तुमच्या आन्सर कीमध्ये जर तुम्हाला CED सेलकडनंच इनकरेक्ट क्वेश्चन असेल तर त्याचे तुम्हाला बोनस मार्क्स मिळू शकतात। त्याच्यानंतर आहे क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस। जर कुठला क्वेश्चन असा असेल जो आउट ऑफ सिलेबस असेल, म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये तसा क्वेश्चन नाहीच आहे, सो त्याचे पण तुम्हाला इकडे बोनस मार्क्स येते मिळू शकतात। त्याच्यानंतर आहे मल्टिपल करेक्ट आन्सर। आता मल्टिपल करेक्ट आन्सर म्हणजे काय, जर एकाच क्वेश्चनचे दोन ऑप्शन करेक्ट असतील आणि CED सेलनी तुम्हाला एकच ऑप्शन करेक्ट दिलं आहे, आणि जर तुम्ही दुसरं ऑप्शन इकडे सिलेक्ट केलं असेल तर त्याचे पण तुम्हाला इकडे बोनस मार्क्स येते मिळू शकतात। तुम्ही इकडे ऑब्जेक्शन रेज करायचं आहे की हा पण ऑप्शन करेक्ट आहे तर ह्याचे पण आम्हाला मार्क्स द्यावेत, तर ह्याचे पण तुम्हाला मल्टिपल करेक्ट आन्सरचे तुम्हाला बोनस मार्क्स येते मिळू शकतात। त्याच्यानंतर तुम्हाला इनकरेक्ट कीचे पण बोनस मार्क्स मिळू शकतात, आणि त्यानंतर ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट, म्हणजे जे पण तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत ते सगळेच इनकरेक्ट असतील तर त्याचे पण तुम्हाला इकडे बोनस मार्क्स मिळू शकतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला इकडे क्वेश्चन असेल 5+5, आता एवढा सिंपल क्वेश्चन ते तुम्हाला CED एक्झाममध्ये येत नाही, बट एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजवण्यासाठी हा मी एक एक्झाम्पल घेतलं आहे की 5+5। आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्याचा आन्सर काय असणार आहे, 10 असणार आहे। पण जर तुम्हाला या ऑप्शन्समध्ये 10 हा ऑप्शन दिलाच नसेल, आता बघा, A हा ऑप्शन आहे 9 आहे, त्याच्यानंतर B हा 7 आहे, C हा 12 आहे आणि D हा 11 आहे, बट जे करेक्ट ऑप्शन आहे 10 ते तुम्हाला ह्या ऑप्शन्समध्ये दिलेलंच नाही आहे, तर ह्याच्यावर पण तुम्ही ऑब्जेक्शन रेज करून तुम्ही तुमचे बोनस मार्क्स येथे मिळू शकता। म्हणजे ह्याच्यामुळे तुमचे मार्क्स पण ह्याकडे इन्क्रीज होतील आणि त्याच्यामुळे तुमचे पर्सेंटाइल पण तुमचे वाढतील, कारण की CED एक्झाममध्ये तुम्हाला एकेका मार्क्सला खूप इम्पॉर्टंट आहे, एकेका मार्क्सला खूप व्हॅल्यू आहे, ह्याच्याने तुमचे रँक्स पण इकडे बदलू शकतात। सो त्याच्यामुळे तुम्हाला इकडे बोनस मार्क्स कसेही करून तुम्हाला मिळवायचे आहेत, सो त्यामुळे तुम्हाला आन्सर की परफेक्टली ॲनालाइज करायचे। आता तुम्हाला हे बोनस मार्क कसे मिळवायचे आहेत, हाऊ टू गेट बोनस मार्क्स। तर सर्वात पहिले तुमची जी आन्सर की आहे ही तुम्ही परफेक्टली ॲनालाइज करा। त्या आन्सर कीमध्ये जे पण तुम्हाला क्वेश्चन दिलेत ते क्वेश्चन करेक्ट आहेत का, त्याचे ऑप्शन ते करेक्ट आहेत का, CED सेलकडनं कुठलं ऑप्शन चुकलं आहे का, किंवा क्वेश्चन इनकरेक्ट आहे का, किंवा जर क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस असेल सो ते पण तुम्हाला इकडे चेक करायचं आहे। म्हणजे तुम्हाला आन्सर की परफेक्टली इकडे ॲनालाइज करायचे, तुमच्याकडे भरपूर टाईम आहे आता, सो तुम्ही आन्सर की परफेक्टली ॲनालाइज करा। त्याच्यानंतर जर तुम्हाला असा कुठला क्वेश्चन सापडला की तो आउट ऑफ सिलेबस असेल किंवा त्याच्यामध्ये काही मिस्टेक असेल किंवा त्याच्या ऑप्शन्समध्ये काही मिस्टेक असेल, सो त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करा। तुम्हाला आन्सर की चेक करतानाच तुम्हाला वरती एक ऑब्जेक्शन रेज करायचं ऑप्शन बघायला मिळेल, सो त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शनकडे रेज करू शकता। आता इकडे तुम्हाला ऑब्जेक्शन रेज केल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन सबमिट कराल, बट त्यानंतर तुम्हाला पेमेंट पण करावं लागेल। जे तुम्ही ऑब्जेक्शन रेज करता त्याच्या पर क्वेश्चनला इकडे पेमेंट आहे, त्याचा अमाऊंट आहे 1000 रुपीज पर क्वेश्चन। आय नो ही अमाऊंट खूप जास्त आहे, आता ही खूप अमाऊंट जास्त असल्यामुळे आपल्याला एक टेक्निक यूज करायची आहे। म्हणजे एक मी तुम्हाला सांगतो की तुमच्या शिफ्टमध्ये जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांचा एक ग्रुप फॉर्म करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲनालाइज करा की तुमच्या आन्सर कीमध्ये, कारण की बघा, तुमच्या शिफ्टमध्ये जे पण विद्यार्थी असणार आहेत त्यांच्या आन्सर कीमधले सगळे क्वेश्चन सेमच असतील, मग तुम्ही ते क्वेश्चन ॲनालाइज करा की कुठला क्वेश्चन चुकला आहे का, त्याचे ऑप्शन इनकरेक्ट आहेत का कुठले। जर तुम्हाला कुठला असा क्वेश्चन सापडला की त्याच्यामध्ये मिस्टेक आहे किंवा त्याच्या ऑप्शनमध्ये काही मिस्टेक आहे, सो त्याच्यावर कुठल्या तरी एकाच विद्यार्थ्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन रेज करा। सगळ्यांनीच त्याच्यावर ऑब्जेक्शन रेज करू नका, कारण की ह्याच्यामध्ये सगळ्यांचे तिकडे पैसे वेस्ट जातील। फक्त एकाच विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन रेज करा, जरी एका विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन रेज केलं आणि ते करेक्ट निघालं तर CED सेल सगळ्यांना त्याचे मार्क प्रोव्हाइड करते। म्हणजे सपोज जर एका विद्यार्थ्यांनी एका मॅथच्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज केला
आणि हे करेक्ट निघालं की हे ऑब्जेक्शन करेक्ट आहे, म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये खरंच एक मिस्टेक आहे. तर त्याचे 2 मार्क, तुम्हाला माहिती आहे की मॅथच्या प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतात, सो त्याचे 2 मार्क सगळ्यांना मिळतील, म्हणजे जेवढी पण मुलं त्या शिफ्टमध्ये होती सो त्याचे मार्क त्या सगळ्या शिफ्टच्या मुलांना मिळतील. सो त्याच्यामुळे एकाच क्वेश्चनवर सगळ्यांनी ऑब्जेक्शन रेज करू नका, ह्याच्याने तुमचे पैसे पण वाचतील आणि तुम्हाला इकडे बोनस मार्क्स पण मिळतील, ठीक आहे. सो अशी तुम्हाला इकडे टेक्निक यूज करायची आहे. सो सर्वात पहिले तुमचे मित्रमैत्रिणीचा ग्रुप फॉर्म करा, जे पण तुमच्या शिफ्टमध्ये होते त्यांचे, ओके. आता ही ऑब्जेक्शन रेज करायची डेट काय आहे, सो 26 मेपासून ते 28 मेपर्यंत ही तुमची डेट आहे. सो 28 मेपर्यंत तुम्ही तुमचे ऑब्जेक्शन येथे रेज करू शकता. सो तुमच्याकडे इनफ टाईम आहे. सो ह्या टाईमामध्ये तुमचे आन्सर की तुम्ही परफेक्टली ॲनालाइज करायची आहे. आणि बघा, कुठला ना कुठला तरी क्वेश्चन असेलच ज्याच्यामध्ये मिस्टेक असेल, कारण की दरवर्षी खूप मिस्टेक असतात सी ई डी सेलच्या आन्सर कीमध्ये. सो त्याच्यामुळे असा तुम्ही क्वेश्चन सर्च करा की ज्याच्यामध्ये काही मिस्टेक आहे. सो गाइस, आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे पण काय सांगितलं आहे हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आणि जर तुम्हाला पर्सनली काही डाऊट विचारायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामचे पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन करा, जे पण काही लेटेस्ट अपडेट आहेत मी टेलिग्राम ग्रुपवर पोस्ट करत असतो. सो टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायला विसरू नका, लिंक इज गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.